हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरेत ना सगळे? चला आता भाऊ बहिणींना आवरलंय माझं सगळं, चाललीय कामाला, देवपूजा ही पण सगळी झाली. चला आजचा बेत काय बनवलेला आहे मी तुम्हाला दाखवते. आज बनवलेलं आहे मी शेवग्याची शेंग, सुकीच केली शेवग्याची शेंग, मस्त अशी जास्त रसाळ बनवला मी. रात्री पाऊस झाला आमच्याकडे पाऊ भाऊ बहिणींना लय, आणि अजून पण लय गरम होत आहे ना. साड्या पाऊस येतो ना ती आंब्याची झोडपणी करायला, आंब्याचा मोहर गळतो, परत आंबा खराब होते, तर गव्हाची पण नासाडणी करायची. पण आता लोकांचं गहू निघलं त्यामुळं काही टेन्शन नाही गव्हाचं पण आंब. तर आज भाकरीच केल्या त्या मी, हो का, ज्वारीच्या भाकरी केल्या त्या. नवऱ्याला तेलातल्या चपात्या खाऊन लय भांडणाला जोर येतोय भाऊ बहिणींना, काय घेणं देणं नसताना. मी माझं काम भलं, मी भली, घरचं काम भलं, तर एखादा माणसाला सवय लागायला नसतं सुधरत ते. नीट बोलायचं तर नावच नाही. आता कुठल्या ताई आहेत त्यांचं काय म्हणणं होतं की योगिता तू काय कुणाच्या जीवावर बसून खात नाही, तू पहिली बी काम करत होती ना आता बी काम करत होती. हो भाऊ बहिणीने माझं पहिल्यापासून हे मी काय कुणाच्या जीवावर बसून खाल्लेलंच नाही. कुठं का होईना मी काम काम हे माणसाला करावंच लागतं कुणाचं झालं तरी, बरोबर आहे का नाही? कुणाचं असं तर काम केल्याशिवाय मार्ग नसतो. काम करू खाते, पण काम करू खाते तर सुकाने खाऊ दे ना ती, की काय करायचं सुकाने अशी खाऊ दे ना ती, हात धुवूनच महाग लागते ती. आता सकाळपासून, काल सकाळपासून बिना कामाचा नवरा फुगला होता, रुसला होता. आज बी सकाळी तुम्हाला सांगते म्हणलं कुठं भांडणाला हे करायचंय, आपण एक शब्द बोलत नाही. सकाळी पण म्हणलं का आम्हाला जाणार आहे का, भाकरीच करणार आहे म्हणलं, आज उशीर झालेला आहे तर नाही म्हणलं का आम्हाला, नाही मी जायचो, नाही जायचो तर नाही जायचो म्हणलं, नका जाऊ म्हणलं, नाही जायचं तर काय करायचं, कुणा बळजबरी नाही करता येत भाऊ बहिणींना आपल्याला, काय करायचं असं त्यांचं काय महत्वाची कामं करतील. आपल्याच्या तर होता होईल एवढं तर आपण करायचा प्रयत्न करतोय भाऊ बहिणींना, मायाच्या होता होईल एवढं मी करायचा प्रयत्न करते काम. मी त्याला डबा भरते मी आता. शेंग एकदम मस्त झाली बरं का, वासले छान येतोय. काय आबळ आलंय त्या आबळामुळं काय कळलंच नाही, दिवस आज दिवसच उगवलेला नाही, लय आबळ आलं होतं त्या आबळामुळं काहीच कळलं नाही, त्यामुळे झालं उशीर उठायला जरा. थोडी जास्त कमीच कालवून नेत असते मी, कारण की कामातल्या बाया आम्ही एकमेकीच भाजी खातो. काय काम आहे तुमचं आज घरी? होय काय काम मला तरी कळू दे, मला बी कळलं पाहिजे काय काम आहे तुमचं. मग मला नाही तर काय बाहेरच्या माणसाला सांगणार आहे काय, मला सांगणार. नका सांगू, गरम ऐकले होते. डबा भरला मी आता. रात्री पण भेळ वडापाव काय भेळच खाल्ली थोडी मी, ओली भेळ आणि सुकी भेळ आणि गोळे खाल्ली रात्री, लय डोकं दुखत होतं माझ त्यामुळं आणि झोपली. त्यात कामावर नाही येताना पावसाने भिजून आलते सगळे, पाऊस झाला ना चांगलाच. आईनं डबा दिलेला आहे बरं का हे, पण ह्याच कडी जी आहे ना, हे कडी सगळी अशी लूज झाली, लूज
पहिले ओरिजिनल डब्बा होत, आता काय खरं नाही होता. मला ती डबा ठेवायची, पिशवी आणायची, कारण की बॅग परस मध्ये नेते मी डबा. तर तुम्हाला सांगते भाजी ही असं सांग सांडते कालवण. अशा कॅरी बॅग मध्ये टाकून न्यावं लागतो डबा. पाण्याची बाटली एक भरली असावी आपली. तिथं असतो बरं का, आम्ही कामावर डेरा हे भरलेला. पण तिथं काय झालं काल, तुम्हाला सांगते पाण्याचा लय प्रॉब्लेम. पाणी सकाळी सुटलेलंच नव्हतं, दुपारी पाणी सुटलं. मग दुपारी पाणी सुटल्यानंतर ना माठी माठाय ना तिथं दुकानात डेरा, मग ती धुवून भरला. मग तिथं असतं गार पाणी, पण आपली एक बाटली नेत असते मी पण. बरेच आमच्या बहिणींना म्हणले होते की योगिता देवाचा दिवा लावताना जरा जपून लाव, कारण की गॅस ही घरी असतो. तर भाऊ बहिणींना आता नाही जास्त तेल हे आपलं करत, पण आपलं देवाचं दिवाबत्ती ही आपलं नेहमी असतं. आता एक ताई आहे, त्या ताईचं काय म्हणणं होतं की रोज कामावर जाताना एकच ड्रेस घालून जाते का काय म्हणून. तर एक ड्रेस आता काय आहे माहितीये का भाऊ बहिणींनो, तुम्हाला सांगते. आता तब्येत एक तर माझी झालेली आहे, पहिली मी वाळली होती, आता जरा जाड झालेली आहे मी. जरा नाही म्हणजे जास्त जाड झालेली आहे मी, त्यामुळे जे माझं पहिलं ड्रेस आहेत ना, पहिलं ड्रेस काय मला बसत नाहीत. आणि लगेच नवीन नवीन घ्यायला तर आपण काय एवढं पैसेवालं नाही, आपण गरीब आहे. तर तुम्हाला सांगते परिस्थितीला तोंड देऊन पण राहावं लागतं. आणि जसं आहे ना त्यात जसं आहे तसं त्यात राहावं पण लागतं, ऍडजस्ट करावं पण लागतं, आणि खुश राहावं पण लागतं. तरी पण तुम्हाला सांगते एक ड्रेस घेतलेला आहे मी, तिथं तुम्हाला दाखवलंच होता कामात घालायला. आता अजून एक तसा ड्रेस घेईन मी, रोज एक नाही ड्रेस घालून जात मी. तुम्हाला सांगते दोन तीन आहेत हे असं घालून जात, आदली बदली करून घालून जात असते. आणि विषय काय आहे, साडी आहे त्या, पण साडीमध्ये काय होतं काम करायचं म्हणल्यावर मग ऍडजस्टच होत नाही लवकर. साडीनं कामच लवकर आवरत नाही पटापट. आणि त्यात तुम्हाला सांगते उन्हाळा भरपूर आहे, लय गरम होत आहे, त्यामुळे आपलं ड्रेसच घालून जाते. आणि कामाचा बी काय विषय नाही, पण मी गाडीवर जाते ना कामाला, मला गाडीवर जावं लागतं कामाला. त्यासाठी मग गाडी पण आपली शिकली मी, त्यातली त्यात आपली मुडकी तुडकी जशी पण असं, पण एवढी परफेक्ट एकदम एवढी ट्रेन नाही ना गाडी चालवायला मी पण. पण आपली जाती कशी बशी एवढं जाती हीच आपलं नशीब भावा बहिणींनं. चालत जाण्यापेक्षा चालत जायला काय ते जवळ आहे का, चालत जायचं म्हणल्यानंतर मला काम पण घावणार नाही. पण आपली त्यातली त्यात ती गाडी मग चालवते. मग तुम्हाला सांगते साडी ही घातल्यानंतर ना मला ती गाडीचं जजमेंटच जुळत नाही, त्यामुळे असं बरंच प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे आपलं हाय असं घालते ड्रेस ही, आणि आपलं जाते कामावर. तर चला मग आता आपण तर भेटणारच आहे, भेटेल. आणि जसं मला कामातून वेळ भेटतो ना तसं तर मी व्हिडिओ काढतच असते भाऊ बहिणींनो, जसं वेळ भेटतोय तसं काढते. कामामध्ये काय होतं, कामामध्ये नाही आपल्याला, आता आपण कामाला जातोय म्हणले आपण कामच करणार आहे. जसं मला तिथं थोडासा असा वेळही भेटतो ना, सगळं काम हे झाल्यानंतर ना असं बसलेलं असतो, त्यावेळेस मग काढते आपलं गाण्याचं व्हिडिओ. किंवा जर वेळ भेटलाच तर मी व्हिडिओ बनवते, नाहीतर मग नाही बनवत. मग आपलं घरी आल्यानंतर घरी 9 जायचं आणि 7 यायचं, त्यामुळं वेळ पण एवढाही होत नाही. मग घरी आल्यानंतर ना तुम्हाला सांगते लय कंटाळा येतो, मग घरचा स्वयंपाक काम ही ते करावं लागतं. त्यामुळं जसं मला वेळ भेटेल ना असं मी व्हिडिओ काढत असते. तर चला असू द्या, जाते आता कामावर.
باي باي.